हे नागपूर केंद्र आहे. 10:58 होत आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीसमोर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होणार आहे. राज्यसभेच्या चालू अधिवेशनातल्या सत्रालाही आजपासून प्रारंभ होत आहे. दरम्यान 18व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून भाजपाचे खासदार ओम बिर्ला यांची काल आवाजी मतदानानं निवड झाली. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात 5 विधेयकं प्रस्तावित असून उद्या 28 जून रोजी अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. 2 अध्यादेशही सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. गेल्या अधिवेशनात विधान परिषदेत 1 प्रलंबित विधेयक तसंच संयुक्त समितीकडे 6 विधेयकं प्रलंबित असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आकारण्यात येणारं शुल्क कमी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. पतीच्या मृत्यूपश्चात महिलांना त्यांच्या मिळकतीवर वारसा म्हणून नोंद करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून घ्याव्या लागणाऱ्या वारसा प्रमाणपत्रासाठी आकारण्यात येणारं 75,000 रुपयांचं शुल्क कमी करून आता ते 10,000 रुपये करण्यात येणार आहे. सर्वच उत्पन्न गटातल्या महिलांना ही सवलत लागू होईल. डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत वर्ष 2024-25 या वर्षाकरता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी www.barty.in या संकेतस्थळावर वरून दिलेल्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे दिनांक 3 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार असून विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांनी केलंय. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर सीदो कान्हू दलित आणि जनजाती अध्ययन केंद्राद्वारे काल राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त समतामूलक समाजाच्या उभारणीत शाहू महाराजांचं योगदान या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. राजर्षी शाहू महाराजांनी स्त्री पुरुष समानता, सामाजिक न्याय, आंतरजातीय विवाह यासारखे क्रांतिकारी कार्य केलं. वंचित घटकांचं सक्षमीकरण करण्यासाठी शिक्षण उपलब्ध करून देत त्यांनी शैक्षणिक संस्था आणि वसतिगृह उभारली आणि समाजाच्या उन्नतीसाठी आपलं जीवन समर्पित केलं असं कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना केंद्राचे प्रभारी निदेशक डॉ बालाजी चिरडे यांनी सांगितलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.